आता बघूया परीक्षेची पद्धत. परीक्षा पद्धतीमध्ये ती असणार आहे एकच परीक्षा. तुम्हाला इथे प्री मेन्स वगैरे इथलं काही भानगड नसणार आहे. 100 प्रश्न 200 गुण. 100 प्रश्न हे कन्फर्म आहे, गुण 100 किंवा 200 असू शकतात, जे की आपल्याला वेळेवरती ठरेल. वेळ आहे तुम्हाला याच्यासाठी 2 तास, आणि याच्यामध्ये मेनली नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथे नसणार. म्हणजेच मित्रांनो, 100 चे 100 प्रश्न तुमचे अटेम्प्ट झालेच पाहिजे. एकही प्रश्न तुमचा त्या ठिकाणी सुटता कामा नये. ऑनलाईन परीक्षा असू शकणार आहे, त्यामुळे तुम्ही एकही प्रश्न सोडता कामा नये अशा पद्धतीने परीक्षा त्या ठिकाणी असणार आहे. तयारी किंवा नियोजन आता कसं करावं, हे झालं सगळं अभ्यासक्रमाबद्दल, परीक्षेबद्दल किंवा त्या इतर गोष्टींबद्दल सगळं मी आता तुम्हाला सांगितलंय. पण आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की आपण तयारी कशी करायला हवी. तयारी करताना मी काय करतोय, तुम्हाला अभ्यासाचं एका आठवड्याचं नियोजन कसं तुम्ही करायला हवं ना, हे एक सांगतोय. आता हे जे नियोजन आहे ते मी काही विद्यार्थ्यांशी बोलून, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास करून तुम्हाला सांगतोय. या नियोजनामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुमच्या मनाने, तुम्हाला जसं सुटेबल होईल, तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल असाल, असं या गोष्टी सुद्धा इथे ऍड करू शकतात. तर बघा, विषय आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन, रिव्हिजन. हा, तर आपण हे एवढे विषय आहेत. ह्या विषयांना तुम्हाला 6 दिवसात संपवायचं आहे, आणि उरलेल्या 2 दिवसांचं रिव्हिजन आणि प्रश्न प्रॅक्टिस सेट किंवा प्रश्नपत्रिकेसाठी. तर याच्यातलं मराठी तुम्ही सलग 3 दिवस करू शकतात, कारण तो तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. इंग्रजी तुम्ही सलग 3 दिवस करू शकतात, तोही तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. सामान्य ज्ञान तुम्हाला रोज करायचं आहे, म्हणजे हे 6 दिवस, आणि हे सामान्य ज्ञान आणि अंकगणित, हे बुद्धिमापन, हे रोज. म्हणजे तुमचं इथं 6 दिवसाचं शेड्यूल काय आहे, तर हे 2 सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन हे दररोज, आणि 3 दिवस मराठी, 3 दिवस इंग्रजी. याने काय होईल, तुमची एका विषयाची कंटिन्युटी वाढेल, आणि कंटिन्युअसली तुम्ही एका विषयाबद्दल जर का तिथे अभ्यास करत असाल, तर तो विषय तुमचा चांगला राहिल्याशिवाय तिथे राहणार नाही. हे झालं 6 दिवसांचं नियोजन, आणि उरलेल्या 2 दिवसांचं नियोजन असणार आहे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस सेट किंवा प्रश्नपत्रिका. आता रिव्हिजन कशी करावी, तर रिव्हिजन करावी म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवावेत, वाचावे, कन्सेप्ट समजले नसतील तर पुन्हा त्या गोष्टीला वेळ द्यावा, आणि तुम्ही त्या गोष्टीचे प्रश्न सोडवावे, जास्तीत जास्त प्रकारचे प्रश्न सोडवावे, वेगवेगळ्या विविध प्रकारचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडवायला हवे. चांगली अपडेटेड आणि रिसेंट एडिशनवाले पुस्तकं घ्यावीत, जेणेकरून त्यातलं तुम्हाला जास्तीत, मागचं तर भेटणारच आहे पण सध्या काय चाललंय त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आणि काही गोष्टी मिळतील. त्यातनं तुम्ही तयारी तिथे करायलाच हवी. आणि प्रॅक्टिस सेट, प्रश्नपत्रिका, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवणार, जो व्यक्ती, जो कॉम्पिटेटिव्ह परीक्षा देणारा उमेदवार, विद्यार्थी, ॲस्पिरंट, हा जितक्या जास्त प्रॅक्टिस सेट किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवेल, तितके जास्त त्याचे त्या परीक्षेमध्ये पास होण्याचे चान्सेस असतात. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे, आणि म्हणून तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडवावेत. कारण प्रॅक्टिस सेट किंवा प्रश्नपत्रिका सोडवल्यात तर आपल्याला परीक्षेचा फॉर्मॅट कळतो, आपण त्याच्याशी फॅमिलियर होतो, आपल्याला कळतं की मला कुठला विषय अवघड चाललाय, आपल्याला कळतं की मला कुठला विषय सोपा जातो, मग जो सोपा जातो त्याला आधी घ्या, कॉन्फिडन्स वाढतो, नंतर अवघडवायला घ्या, कॉन्फिडन्स कमी होतो, पुन्हा सोपा घ्या म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो. ही एक पद्धती मी सांगितलेली आहे कुठल्या तरी व्हिडिओमध्ये, तुम्ही आपले व्हिडिओज बघा, तुम्हाला त्याच्यातनं नक्कीच त्या ठिकाणी मिळेल, समजेल. एक अजून गोष्ट याच्यामध्ये ऍड करायची मित्रांनो, तयारी करताना की स्वतःच्या नोट्स आपण बनवायला सुरुवात करायला, त्यामध्ये नेमक्या तारखा घ्यायच्या आहेत. जसं समाजसुधारकांच्या बाबतीत सांगितलं मी, तारखांशी रिलेटेड प्रश्न आलेले आहेत बरेचसे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. परीक्षेच्या दृष्टीने प्रश्नानुसार नोट्स, विज्ञानाचे काही मुद्दे, ठळक गोष्टी, आणि या नोट्स तुम्हाला आता तर कामात येतीलच तयारी करता करता, पण ज्या वेळेला परीक्षेला थोडासा काळ उरलेला असतो, ज्या वेळेला परीक्षा थोडी तोंडावर आलेली असते, त्यावेळेला तुम्हाला ह्या नोट्सचा खूप या ठिकाणी उपयोग होत असतो. तुम्हाला सगळ्यांना ई मास्टर अकॅडमीतर्फे मी तुषार सगळ्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागाल. आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला थोडाफार त्याचा फायदा झाला तर नक्कीच आम्हाला आनंद वाटेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काहीही डाऊट असल्यास तुम्ही नक्कीच ई मास्टर अकॅडमीच्या फोन नंबरवरती फोन करू शकतात. फोन नंबर तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोच आहे. त्याचसोबत
तुम्ही ई मास्टरी अकॅडमीच्या वेबसाईटला सुद्धा भेट द्या, जिथे तुम्हाला नवनवीन सगळ्या विविध स्पर्धा परीक्षांचे कोर्सेस आम्ही अगदी माफक दरात अवेलेबल करून दिलेले आहेत, जे की तुम्ही तुमच्या घरी बसून करू शकतात, जेणेकरून तुमचा बाहेरगावी जाण्याचा, मेसचा, राहण्याचा खर्च वाचेल आणि वेळही वाचेल. आपण आपल्या घरी राहून मेहनत करून आमच्या साथीने हा परीक्षा तुम्ही पास करू शकतात. ई मास्टरी अकॅडमीच्या वेबसाईटला नक्कीच भेट द्या आणि आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो.